पुणे जिल्ह्यातील पिंपळे जगताप येथील सेवाधाम विशेष मुलांच्या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे उपसचिव उद्धव दहिफळे, रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टचे सुधीर टंडन, कर्नल रामस्वरूप शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती शर्मा, IMP चे संचालक प्रकाश धोका, MKN न्यूजचे सुनील भोंगळ, केमिटॉलचे हेड HR संतोष कुलथे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. सेवाधामच्या वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. दरम्यान या गुणगौरव सोहळ्यात आदर्श पालक राजेश पिंगळे आणि बाबासाहेब दराडे, आदर्श विद्यार्थी चैतन्य बधे, उपक्रमशील विद्यार्थी उत्कर्ष हरगुडे आणि श्रावणी कांबळे, तसेच संजय पोटफोडे आणि वंदना नरसुडे या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अबुधाबी येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिकच्या हँडबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी केलेल्या किरण गौदे याचा सत्कार करण्यात आला. युनिटी ग्रुप पुणे यांच्या वतीनं सेवाधामचे संस्थापक सुभाष कट्यारमल यांना अपंगांचे शिक्षण आणि पुनर्वसन कार्यांकरता चाल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, लोकगीते, बालगीते, देशभक्तीपर गीते, फनी डान्स, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानच्या वधाचा प्रसंग, मेरा रंग दे बसंती चोला या गीतातून शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचा प्रसंग हा अक्षरशः सर्व प्रेक्षकांचे हृदय हेलवणारा होता, त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले होते. अधीक्षिका भाग्यश्री यांच्या सुरेल आवाजातील तू बुद्धी दे तू तेज दे, तसेच ए मेरे वतन के लोगो या गाण्यांनी सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे उपसचिव उद्धव दहिफळे यांनी सेवाधामच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. माझं मी प्रथमतः नोकरीला लागलो सामाजिक न्याय विभागामध्ये कक्ष अधिकारी म्हणून. ह्या सामाजिक न्याय विभागामध्ये मागासवर्गीय, वंचित आणि अपंग, वृद्ध यांच्यासाठी काम केलं जातं, त्यामुळं त्यांच्या प्रश्नाची जाणीव आणि जवळीकतेने झाली होती. पुढे काही दिवसानंतर मी वित्त विभागामध्ये अवर सचिव या पदावर पदोन्नत झालो होतो. त्यानंतर अपंग शाळेच्या अनुदानाचा विषय आला होता, त्यावेळेस पवन
मला पहिल्यांदा माझी त्यांची भेट झाली. आमचे त्यावेळेसचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल सर त्यांनी मला दोन शाळा प्रातिनिधिक स्वरूपात पाहण्यासाठी आम्हाला आमचे सहसचिव आणि मला पाचारण केलं होतं. त्यावेळेस पिंपरी चिंचवडची एक कार्यशाळा मी पाहिली होती आणि मुलुंडची एक शाळा पाहिली होती. तर तिथे पवन सर म्हणजे एक ऊर्जावान माणूस आम्हाला भेटला आणि त्यांनी त्या ज्या शाळेमधले काही अडचणी आहेत त्यांच्या समोरच्या किंवा शाळा कशी चालते नाहीतर आम्हाला कागदावर आणि जी आरमध्येच माहिती होतं पण प्रत्यक्ष येऊन पाहिल्यानंतर ते शिकवण्याची पद्धत कशी असते किंवा पहिली दुसरी तिसरी नसते वैदे इथे ग्रुप असतात हे सगळं त्या त्याच्यातून माहिती झालं. त्यांच्या अडीअडचणी माहिती झाल्या. त्याच्यामध्ये त्यांना मेजर प्रश्न म्हणजे अनुदानाचा तर भासत होताच. तर तसं आम्ही रिपोर्ट नंतर शासनाला सादर केला होता. नंतर एक दोन वर्षानंतर काही शाळांना अनुदान त्यावर घेण्याचा निर्णय पण झालेला आहे. नंतर तर त्यांचं हे जे कार्य आहे हे सामाजिक समतेचं कार्य आहे. समाजातली जी विषमता आहे ही विषमता दूर करून समाज एका लेवलवर आणण्यासाठी त्यांचं काम चाललेलं आहे. आपलं बाबासाहेब आंबेडकर म्हणा महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज यांनी जो आपला संदेश दिलेला आहे सामाजिक न्यायाचा आणि समतेचा हा संदेश खऱ्या अर्थाने या शाळा पुढे चालवत आहेत आणि सामाजिक समता निर्माण करत आहेत. त्यांच्या ह्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.